नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज बारा जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जिल्ह्यातील करोना संक्रमणाचा वेग वाढला आहे शनिवारी दिवसभरात नव्वद करोना बाधित आढळले आधी सरकारी प्रयोगशाळेतून त्रेचाळीस तर खासगी प्रयोगशाळेतून सत्तेचाळीस अहवाल पॉझिटिव्ह आले जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या नऊशे चौतीस आहे एकट्या नगर शहरात पासष्ट बाधित आढळले संगमनेर तालुक्यात बाधितांची संख्या पुन्हा वाढली आहे शनिवारी सोळा जण करोनाबाधित आढळले तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या दोनशे तेवीस झाली आहे भगवतीपूर येथे शनिवारी सात जण करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आधीच बाधित कुटुंबातील दोघे जण आणि शेजारच्या वस्तीवरील एकाच कुटुंबातील चार जणांचा यात समावेश आहे अन्य एक बाधित आहे श्रीरामपूर शहरात शनिवारी घेण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये चार जणांना कोरोनाची बाधा आढळून आली त्यांना सेंट लूक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे करोना संक्रमणाची साखळी तुटत नसल्याने अहमदनगर महापालिका हवालदिल झाले आहे पुणे औरंगाबादच्या धर्तीवर नगर शहर संपूर्ण लॉकडाऊन करावे का याबाबत महापालिका प्रशासन विचार करत आहे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची नवीन कार्यकारिणी शनिवारी जाहीर करण्यात आली यात प्रामुख्याने नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे कार्यकारिणीचा कामाचा आढावा घेत काही पदाधिकाऱ्यांना पदोन्नती देखील देण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली कीर्तनातून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर चर्चेत आहेत या प्रकरणी संगमनेर न्यायालयात फिर्याद दाखल झालेली आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार नेत्या अभिजित पानसे यांनी शनिवारी इंदुरीकर महाराजांची भेट घेतली यावेळी मनसे महाराजांच्या पाठीशी असल्याचे पानसे यांनी सांगितले शिर्डी येथील श्रीसाई मंदिराच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी शनिवारी मॉक ड्रिल झाले यावेळी सुरक्षा यंत्रणा बॉम्बशोधक पथक अग्निशमन दल यांच्या वर्दळीने काही काळ गोंधळ उडाला मात्र हे मॉकड्रिल असल्याचे समोर आल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार